तत्पुरुष समासानंतर आता आपण समासाचे तिसरा प्रकार बघूयात, त्याला म्हणतात द्वंद्व समास. अर्थातच नेहमीप्रमाणे नावावरनं पण कळतंय, द्वंद्व म्हणजे दोन. आत्तापर्यंतच्या समासामध्ये काय होतं, दोन्हीपैकी कुठलं तरी एक पद अर्थाच्या दृष्टीने जास्त महत्वाचं होतं. पण आता द्वंद्व समासामध्ये कुठलं तरी एकच पद जास्त महत्वाचं आणि दुसरं कमी महत्वाचं असं करताच येत नाही. दोन्ही पदांना अर्थाच्या दृष्टीने म्हणजे दोन्ही शब्दांना अर्थाच्या दृष्टीने एकसारखं महत्व असतं असे सगळे समास असतात त्याला द्वंद्व समास असं म्हटलं जातं. म्हणजे तत्पुरुष समासाची थोडी तुलना करून बघायची झाली तर असं म्हणता येईल की समजा राजवाडा हे उदाहरण आपण घेतलं तर ह्याच्यामध्ये राजवाड्याबद्दल जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा त्यातल्या राजाबद्दल आपल्याला काही सांगायचं नसतं, जो राजा तिथे राहतो त्या वाड्याबद्दल सांगायचं असतं. म्हणून राजा जरी जास्त महत्वाचा असला तरी राजवाड्यामध्ये आज फार रोषणाई आहे बरं का, ह्याच्यात राजा महत्वाचा न ठरता वाडा महत्वाचा ठरतो. म्हणून अर्थाच्या दृष्टीने पहिलं किंवा दुसरं यातलं पद कुठलं महत्वाचं आहे हे बघायला लागतं. द्वंद्व समासामध्ये मात्र असं एकच पद महत्वाचं असं होतच नाही. दोन्ही पद किंवा तिन्ही पद जी काही पदं असतील म्हणजे शब्द असतील ते एकसारख्या महत्वाचे असतात. त्याच्यामध्ये फरक कशाने होतो, मग फक्त त्याच्या अर्थामध्ये आणि वापरायला लागतं किंवा वापरायला लागतं का त्याच्यापेक्षा इतर शब्द घ्यायला लागतात याच्यावरनं त्याचे तीन प्रकार होतात. पण तिन्हीलाही अर्थात द्वंद्व समास असंच म्हटलं जातं. हे फक्त समाज ओळखण्याच्या खुणा झाल्या किंवा विग्रह म्हणजे फोड करण्यासाठी काय उपयोगी पडेल त्याच्यासाठी झालेले मुद्दे आहेत. पहिला जो आहे तो आहे आणि किंवा व ह्या शब्दांनी जोडला जाणारा. म्हणजे उदाहरण बघा, काका काकू. आज आमचे काका काकू घरी आले बरं का, याच्यामध्ये आपल्याला काय म्हणायचं असतं, काका आणि काकू. दोन्ही पदं एकाच सारखी महत्वाची आहेत आणि ते दोघंही आले या अर्थाने आणि किंवा व या शब्दाने आपल्याला ते जोडायला लागतात. तसंच मुलं मुली, मुलं आली मुली या बाजूला या असं म्हणायचं असलं की मुलं मुली इकडे या असं म्हटलं जातं. त्यामुळे आणि किंवा व या शब्दाने हे जोडले जातात. आणि किंवा व असा अर्थ काही वेळेला असतो तर काही वेळेला अथवा किंवा असा अर्थ करून ते दोन शब्द एकत्र आलेले असतात. म्हणजे उदाहरण बघूयात, खरं खोटं. खरं खोटं काय मला माहीत नाही, म्हणजे खरं आहे किंवा खोटं आहे मला माहिती नाही. म्हणजे इथे खरं आणि खोटं या दोन्हीपैकी एकच काहीतरी आहे, त्यातलं काय आहे माहिती नाही अशा अर्थाने आपण जेव्हा समास केलेला असतो तेव्हा अथवा किंवा या शब्दाने त्याचा विग्रह करून ती जोड दाखवायला लागते. आणि तिसरा जो प्रकार आहे द्वंद्वाचा, त्याच्यामध्ये त्या दोन शब्दांच्या व्यतिरिक्त आणखीही शब्द त्याच्यामध्ये घेतल्याशिवाय अर्थ पूर्ण होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ चहा पाणी. आता आपण जेव्हा म्हणतो आमच्याकडे उद्या या की चहा पाण्याला, तेव्हा चहा आणि पाणी असे दोनच पदार्थ आपण नेऊन ठेवतो का, तर नाही. चहा पाणी बिस्किट काहीतरी खायला हे सगळं चहा पाणी या शब्दामध्ये गृहित धरलेलं असतं, ते वेगळं सांगायला लागत नाही किंवा लिहायला लागत नाही. म्हणजे चहा पाणी आणि तसेच इतर पदार्थ असं एकत्र मिळून चहा पाणी शब्द वापरला जातो. तसंच हंतरुण या शब्दाचं बघा, हंतरुण म्हणजे हंतरण्यासाठी खाली घालण्यासाठी. पण जेव्हा आई मुलाला म्हणते जरा हंतरुण नीट घाल तेव्हा हंतरुण पांघरुण उशी हे सगळंच त्याच्यामध्ये असतं. त्यामुळे अशा इतर शब्दांचाही समावेश त्याच्यामध्ये केला जातो आणि ते सगळेच शब्द एकासारखे एक महत्वाचे असतात म्हणून तो द्वंद्व समास होतो. आता काही वेळेला तत्पुरुष समासामध्ये सुद्धा आपल्याला इतर शब्द घ्यायलाच लागतात, मग त्याच्यात आणि द्वंद्वमध्ये फरक कसा करायचा. म्हणजे उदाहरणार्थ जलद हा तत्पुरुष समास आहे, जल म्हणजे पाणी, द म्हणजे देणारा, जल देणारा. आता देणारा हा जास्तीचा शब्द आपण तिथे घेतला मग तो द्वंद्व समास का नाही झाला. तर द्वंद्व समासामध्ये ते दोन पदार्थ किंवा ते दोन शब्द हे एकसारखे महत्वाचे असतात आणि त्याच्याशिवायचे इतर शब्द हे त्याच्यामध्ये गृहित धरलेले असतात. तसं जलद शब्दामध्ये इतरचे शब्द आपण गृहित धरत नाही, त्या दोन शब्दांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी म्हणून जास्तीचे शब्द त्याच्यामध्ये घातले जातात. किंवा पुरणपोळी याच्यामध्ये पुरण घालून केलेली पोळी, पुरणपोळी आणि इतर पदार्थ असा अर्थ त्याच्यामध्ये नसतो, त्यामुळे तो द्वंद्व समास होत नाही. म्हणजे द्वंद्व आणि तत्पुरुष समासापैकी काहीची फोड किंवा काहीचा विग्रह हा एकसारखा होतो पण त्याच्यात नेमका फरक काय हे आपण मुलांना नक्की समजून सांगूया. आता समासाच्या शेवटच्या प्रकाराकडे आपण येऊयात, त्याला म्हणतात बहुव्रीही. असं त्याचं जरा अवघड नावे, काही जणांना ते उच्चारायलाही त्रासदायक वाटतं. त्याचा अर्थ आपण नंतर आपल्या टिपांमध्ये बघूयात. पण बहुव्रूही हा असा समास आहे ज्याच्यामध्ये
त्या समासासाठी वापरलेल्या शब्दांच्या पेक्षा त्याच्या बाहेरचा वेगळा शब्द अर्थाच्या दृष्टीने हा जास्त महत्वाचा ठरतो. म्हणजे पहिला अव्ययीभाव ज्याच्यामध्ये पहिला शब्द महत्वाचा असतो, तत्पुरुष समासामध्ये दुसरा शब्द महत्वाचा असतो, द्वंद्व समासामध्ये दोन्ही शब्दांना एकसारखं महत्व असतं, तर बहुरूहीमध्ये मूळ लिहिलेल्या दोन शब्दांपेक्षा त्याच्या बाहेरच्या वेगळ्या शब्दाला जास्त महत्व प्राप्त होतं. आता बहुतेक वेळा बहुरूही हे विशेषण या स्वरूपात येणारे असतात. म्हणजे आपल्याला माहिती असणारं उदाहरण बघायचं असेल तर दशानन, दश आनन, आनन म्हणजे तोंड, दश म्हणजे दहा. त्यामुळे दशानन हा शब्द रावणासाठी वापरला जातो, म्हणजे ज्याला दहा डोकी आहेत असा तो रावण. म्हणजे जर का असं म्हणायचं असेल आज दशाननाचं दहन केलं, तर म्हणजे काय कुठल्या तरी दहा तोंडांचं दहन केलेलं नसतं ना. ज्याला दहा डोकी आहेत अशा रावणाच्या प्रतिमेचं दहन केलं जातं, तर रावणाची अशी ती प्रतिमा असं म्हणायची अजी दशानन असा छोटा सुटसुटी शब्द त्याच्यासाठी वापरला जातो. त्यामुळे मूळ शब्दांपेक्षा बाहेरच्या शब्दाला अर्थ या दृष्टीने महत्व जास्त असतं. आता आणखी एक गल्लक कुठे होते बघा. आपण तत्पुरुष समास बघत असताना द्विगु हा प्रकार पाहिला होता, ज्याच्यामधलं पहिला शब्द हा संख्यावाचक असतो, म्हणजे नवरात्र, चातुर्मास वगैरे. आता दशानन वगैरे शब्दांमध्ये मग एखाद्याला प्रश्न पडेल की इथला पण पहिला शब्द हा संख्यावाचक आहे, महाद्विगु समास का नाही? तर अर्थातच तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं, पण बहुव्रीहीमध्ये मात्र त्याच्यापेक्षा वेगळंच पद महत्वाचं असतं. म्हणजे नवरात्र म्हणत असताना नऊ रात्री याच्या पलीकडे अर्थ जात नाही, पण दशानन म्हणत असताना त्यातला दश आणि आनन हा दोन्हीच्या अर्थांनी लक्षात येणारा तिसराच एखादा पदार्थ किंवा तिसऱ्याच एखादी व्यक्ती ही जास्त महत्वाची ठरते. म्हणजे नवरात्र म्हणत असताना आपल्याला फक्त नवरात्रींचाच उल्लेख करायचा असतो, आणि दशानन म्हणत असताना मात्र आपल्याला प्रत्यक्षात रावणाबद्दल बोलायचं असतं. त्यामुळे दोन्हीकडे जरी संख्यावाचक शब्द पहिल्यांदा आला तरी त्यामध्ये फरक आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणखी एक उदाहरण घेऊयात. नीलकंठ, नील म्हणजे निळा, कंठ म्हणजे मान, ज्याची मान निळ्या रंगाची आहे असा तो. अर्थात आपल्याला इथे ना मानेबद्दल सांगायचंय ना निळ्या रंगाबद्दल सांगायचंय, तर ज्याची मान निळी असते अशा शंकर या देवाकडे आपल्याला निर्देश करायचा आहे. म्हणून नीलकंठ हा बहुव्रीही समास झाला, ज्याच्यामध्ये ते दोन शब्द सोडून तिसरा शब्द खरं म्हणजे महत्वाचा आहे, किंवा तिसऱ्या शब्दाच्या अर्थांनी आपण त्याचा उपयोजन करणार. आता कधी कधी तत्पुरुष समासाशी सुद्धा याची गल्लत होण्याची शक्यता असते, कारण आपण आत्ता पाहिलं तसं नील आणि कंठ हे दोन्ही विशेषणात्मकही शब्द असू शकतात. म्हणजे निळा हा विशेषण झाला आणि कंठ ही वस्तू झाली. आपण तत्पुरुष समासात पण पाहिलं होतं, इथे एक उदाहरण घेते मी त्याचं. कमल नयन, कमल म्हणजे कमळ आणि नयन कमळासारखे डोळे, असं जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा कमल नयन हा तत्पुरुष समास होतो. म्हणजे काय, मुख्यत्वे आपल्याला तिथे डोळ्यांबद्दलच बोलायचंय, आणि डोळे कसे आहेत तर कमळासारख्या अशी जास्तीची माहिती दिली. पण कमल नयन हाच बहुव्रीही समासही होऊ शकतो. कधी, कमळासारखे डोळे असणारी देवी, त्या देवीचा उल्लेख करण्यासाठी आपण जर का कमल नयना असा शब्द केला तर तो बहुव्रीही समास होईल. त्यामुळे समास हे नुसते त्याच्या शब्दांवरनं जाऊन बघून चालणार नाही, तर त्याचा अर्थ काय आहे, त्याचा व्यवहारामध्ये उपयोग कसा केला जातोय हे बघणं फार महत्वाचं असतं. त्यामुळे विभक्ती तत्पुरुष समासात सुद्धा कुठली विभक्ती वापरायची हे समजण्यासाठी अर्थ महत्वाचे आहे. तसेच आत्ताच्या मुख्य चार प्रकारांपैकी कुठल्या प्रकारामध्ये हा शब्द मोडतो हे बघण्यासाठी सुद्धा अर्थ कळणं हे फार महत्वाचं आहे. आणि अर्थ समजणं ह्याच्या दृष्टीने समासाची फोड करणं किंवा विग्रह करणं हा भाग आपण मुलांना नक्की समजावून सांगितला पाहिजे. सामासिक पदांबद्दल आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ते म्हणजे दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त शब्द जोडून एकत्र आणून सामासिक पद तयार केलेलं असल्यामुळे ते शब्द नेहमी एकत्र, म्हणजे ज्याची शिरोरेख वरची रेख ही एक आहे, अशा पद्धतीने लिहिले पाहिजेत. बरेच वेळा लिहिताना लोक ते फोडून किंवा तोडून लिहितात, म्हणजे कमल त्याच्यानंतर तो शब्द तोडायचा आणि मग नयन असं लिहायचं, असं करणं हे बरोबर नाहीये, तर ते सामासिक पद होणार नाही. ह्या गोष्टी आपण मुलांना आवर्जून सांगूयात, ज्याच्यामध्ये समास ओळखणं, समासाचा विग्रह करणं आणि त्याची लेखन पद्धती या सगळ्याबद्दल मुलांना आत्मविश्वास वाटायला लागेल. आपण काय शिकलो? द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास हे समासाचे प्रकार समजून घेतले.
ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास म्हणतात. आणि व अथवा किंवा या उभयान्वयी अव्ययांनी ही पदे जोडलेली असतात. द्वंद्व समासाचे तीन प्रकार आहेत, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास म्हणतात. उदाहरणार्थ आई बाप, आई आणि बाप इत्यादी. ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात. उदाहरणार्थ पास नापास, पास किंवा नापास इत्यादी. ज्या समासातील पदाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजे समाहार केलेला असतो त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतात. उदाहरणार्थ भाजीपाला, भाजी पाला मिरची कोथिंबीर यासारख्या इतर वस्तू इत्यादी. बहुव्रीही समासात सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसतात. या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. उदाहरणार्थ चक्रपाणी, चक्र आहे पाणीत ज्याच्या तो म्हणजे विष्णू इत्यादी. स्वाध्याय, खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून त्या समासाचे नाव लिहा. पार्वतीने नीलकंठास वरले, पाहुण्यांना चहा पाणी विचारा, वेद इरा बहीण भाऊ आहेत, भले बुरे ते घडून गेले. खालील सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा. लंबोदर तीन चार, घरदार कृष्णार्जुन.